वरोरा तालुक्यातील आसाळा गावामध्ये जिल्हा परिषदेच्या मुलांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. यावेळी गावातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. यावेळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मेश्राम घटनास्थळी येऊन मुलांना बाजूला करण्याचे प्रयत्न करीत होते. टेंबुर्डा गावाजवळील 5 किलोमीटर अंतरावर आसाळा गावात जिल्हा परिषद शाळेतील 1 ते 4 वर्गातल्या शाळकरी मुलांनी आंदोलन करत आसाळा गावातील वाहतूक ठप्प केली होती. यावेळी विद्यार्थी मुलांनी शिक्षकांच्या विरुद्ध नारे लावत शाळेत लवकर येण्याची विनंती केली आहे. गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर चौरे व गावकरी मुलांच्या या निर्णयात सहभागी असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत आहेत. या निर्णयात गावातील राजकीय तशी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी मुलांसोबत संवाद साधला, परंतु विद्यार्थी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय आम्ही रस्ता सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने मेश्राम यांनी लगेच BDO यांच्याशी संवाद साधला. लगेच प्रशासकीय अधिकारी नामदेव राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी वरोरा खुशाल पाचभाई, BRC साधन व्यक्ती घटनास्थळी पोहोचून मुलांच्या समस्या जाणून घेतल्या व गावातील शिक्षित किंवा गटातर्फे 1 ते 4 विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्वरित शिक्षक देण्यात येईल अशी ग्वाही दिली. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. प्रदीप गराटे, इयत्ता 4. आम्ही इथे संपावर बसलेलो आहोत, कारण आमचे शिक्षक आम्हाला शिकवत नाहीत, म्हणून आम्ही इथे संपावर बसलेलो आहोत. कधीपर्यंत संपावर बसणार आहे? जोपर्यंत शिक्षक शिकवणार नाही तोपर्यंत बसणार आहोत. आम्हाला शिक्षक पाहिजे. पहिलं शिक्षक येऊन नाही राहिले का? नाही. किती दिवस झाले? 5 दिवस झाले. मग सदर आपल्या आसाळा येथील शाळा 4 ते 5 दिवस शिक्षक संपावर गेल्यामुळे बंद आहे. आणि तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विचारणा केली असता शिक्षकांना शाळा कुठल्याही प्रकारची चालू करू नका असा आदेश दिल्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि मुलाची शाळा रोडवर भरवली असल्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाचं पण सहकार्य मिळालं आहे मुलांना, तसंच गावकऱ्याचं पण पूर्ण पुरेपूर सहकार्य आहे. एक लगेचच आता BDO साहेब येऊन पुढची आमच्या गावकऱ्यांना सकारात्मक निर्णय घेतील अशी मी अपेक्षा करतो.